कदम आणि टूरशक अफेअर्स या आपल्या नव्या शो मध्ये तुमचं स्वागत आहे. आधीच्या एपिसोड मध्ये तुम्ही पाहिला नॉर्थ गोवा. नॉर्थ गोव्यामधली हॅपनिंग लाईफ, क्लब, बीचेस आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज. आता आपण पाहायला निघालो आहोत एक शांत सुंदर गोवा, अर्थात साऊथ गोवा. त्यामुळे आपल्या या एपिसोड मध्ये तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. ॲम्बियन्स तरी खूप छान वाटतं आहे मला. आता आपण वरती जाऊन रूम बघूयात कशी आहे. चला, रूम तरी आपल्याला चांगली मिळालेली आहे, त्यामुळे आपला पुढचा प्रवास सुद्धा मस्तच होणार आहे. तर आत्ता जे आम्ही ओयोच्या हॉटेलमध्ये राहत आहे त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल रिलॅक्स हॉलिडे होम. त्याचा नंबर आहे 11950. एवढ्या कमी दरामध्ये, कमी पैशामध्ये इतकं स्वच्छ आणि सुंदर हॉटेल मला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मडगाव रेल्वे स्टेशन पासून हे जे हॉटेल आहे ते 500 मीटर अंतरावरती आहे, त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वेने येणार आहे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत माजोडा बीच वरती. दक्षिण गोव्यामधील हा एक सुंदर आणि शांत असलेला बीच. तुम्हाला जर गोव्यामध्ये येऊन शांतता अनुभवायची असेल तर हा बीच तुमच्यासाठी आहे. या बीचवरती पोहोचायचं असेल तर हा बीच मडगाव पासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मला माझ्या गाडीने या इथे पोहोचायला जवळपास 15 मिनिटं लागली. गोव्यात आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की असल गोवन फूड कुठे मिळतं. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे. मी आत्ता आलेलो आहे उसाणामधील स्टार लाईट्स या रेस्टॉरंटमध्ये. इथली खासियत आहे खेकडे आणि सी फूड. तर क्षणाचा विलंब न लावता ताऊ मारूया. आता माझ्या प्लॅटरमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हा आहे क्रॅब बटर गार्लिक, हा आहे रेड स्नॅपर, हा आहे किंग फिश, त्याच्यानंतर प्रॉन्स आणि सीबा स्क्विड्स. तर तुम्हाला माहितीच आहे, ते टेस्ट करून सांगतो. तर आपण आता हा समुद्री खेकडा ट्राय करूयात. हे खाणं साधी गोष्ट नाही आहे, त्यासाठी मला त्यांनी दिलेला हा क्रॅब कटर, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण अडकित्ता म्हणतो, ज्याने आपल्याला ह्याच्या नांग्या तोडायच्यात.
अल्टिमेट सुख. या इथे आल्यापासून तुम्ही बघताय पाठीमागचं जे काय ॲटमॉस्फियर आहे, सायलेंटमध्ये जॅज म्युझिक वाजते, बाहेर पाऊस पडतोय आणि ही गोवन थाळी मी एक्सपिरियन्स करतोय. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? गोव्यातल्या रम्य सकाळी आपण आता येऊन पोचलो आहोत काबो दे रामा फोर्ट क्लिप पॉईंटच्या इथे. जाता जाता मला हे होडीच्या आकाराचं एक सुंदर हॉटेल दिसलं, म्हणून म्हणलं की या इथे आपण ब्रेकफास्ट करूयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर आपण आता आलेलो आहोत दक्षिण गोव्यामधील काबो दे रामा या किल्ल्याच्या इथे. खरं तर हा जो किल्ला आहे तो एका हिंदू राजाने उभारला होता, ज्याचं नाव होतं सुंदा राजा. 1763 उभारलेला हा किल्ला पोर्तुगीजांच्या नजरेत भरला, कारण की भौगोलिकदृष्ट्या ह्याचं जर महत्त्व बघितलं तर समुद्री व्यापारी मार्गावरती त्याचं लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जात होता. पॅबल बीच या किल्ल्याच्या भोवती असलेलं एक पॅराडाईस. या किल्ल्याच्या पश्चिम दरवाजा इथून खाली उतरल्यानंतर ना आपल्याला हे एक विहंगम दृश्य बघायला मिळतं. आता मी पालोलीम बीचवरती आलो. हे शॉपिंग सेंटर बघून मला आता शॉपिंगचा मोह आवरत नाही. चला फायनली गोव्यामध्ये येऊन मी हे गोव्याचे फ्लोरल टी शर्ट शर्ट्स घालतोय. मी ट्राय करतोय कसे वाटतात ते. ॲक्च्युली मित्रांनो असला प्रकार मी मनालीमध्ये सुद्धा पाहिला होता आणि मी ट्रायसुद्धा केला होता, पण हे जे ते मला या इथेसुद्धा दिसलं, म्हणजे मला असं वाटलं की हे मेडिटेशन किंवा तिथेच फक्त असतं आहे, पण असं काही नाही. म्युझिकचं वर्ल्ड हे अनलिमिटेड आहे. मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट मला या इथे दिसलेली आहे, ती म्हणजे या इथे ठेवलेले वेगवेगळ्या फ्लेवरचे चहा. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे नोमॅड्स हँडीक्राफ्ट या दुकानामध्ये. ह्या दुकानाबद्दल मी खूप ऐकलं होतं, कारण की या इथे खूप युनिक प्रकारचे आपल्याला आर्ट्स बघायला मिळतात आणि सोबत इथली स्पेशालिटी आहे इथले स्टोन्स, ज्यांना आपण हिलिंग स्टोन्स म्हणतो, ज्याचा वापर एनर्जी कंट्रोलसाठी केला जातो. तर माझ्यासमोर हा जो दगडांचा तुम्ही संच बघताय ना, ह्याला एमेथिस असं म्हणतात. आता हा जो दगड आहे माझ्यासमोर, ह्याची आतली जी काही डिझाईन आहे ती ॲज इट इज सापडली होती आपल्याला काश्मीरमध्ये, आणि ह्याचा आउटर पोर्शन जो आहे तो इथे त्यांनी डिझाईन केलेला आहे. पण ह्याची जी कॉस्टिंग आहे जवळपास 28,000 रुपये आहे. हे सुद्धा एमेथिसच आहेत, पण हे ब्राझीलमधून आणलेले आहेत. या मार्केटमध्ये फिरता फिरता मला हे मासे असे डिस्प्लेला दिसले. खरं तर या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला असे मासे सिलेक्ट करायचे असतात आणि तेच मासे आपल्याला फ्रेश बनवून मिळतात.
अशा भरपूर काही गोष्टी या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात, जसे की मी केलेली शॉपिंग आणि त्या अँटिक गोष्टी. खरं तर मित्रांनो, आता त्या माशाला बघून मला प्रचंड भूक लागलेली आहे, त्यामुळे आता मी पळतो. फिरून झालं, शॉपिंग करून झाली, कशाला सांगत बसलो आहे, डायरेक्ट सुरूच करतो ना. तर आता मी आहे कॅफे सिल्वर स्टारमध्ये, पार्किंगपासून अक्षरशः 5 मिनिटाच्याच अंतरावरती आणि समुद्रालगतच असलेलं हे जे कॅफे आहे ह्याच्यामध्ये मी खातोय एक सी फूड ज्याचं नाव आहे लॉबस्टर. आत्तापर्यंतच्या खाल्लेल्या सी फूडपैकी हे एक बेस्ट सी फूड आहे. दिवसभर प्रवास करून थकल्यानंतर ना समुद्राच्या इतक्या जवळ बसून सी फूड खाण्यात जी मजा आहे ना, खरंच कशात नाही. मावळतीला निघालेला सूर्य आणि आपल्या गोवा ट्रिपचा शेवट, या दोन्ही गोष्टी आता एकत्रच होत आहेत. ट्रिपवरती आपल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात? एकतर ट्रॅव्हल, फूड आणि स्टे. या तिन्ही गोष्टींचा मला या गोवा ट्रिपमध्ये खूप छान अनुभव आला आहे. साऊथ गोव्याची वाईब, तिथलं स्ट्रक्चर, तिथली लोक, तिथली लँग्वेज खूप वेगळं होतं. नॉर्थला गेल्यानंतर तिथलं अँबियन्स, तिथली लोक, तिथली शॉपिंग स्ट्रीट, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप हॅपनिंग वाटल्या. एकंदरीत काय तर ह्यावेळी पाहिलेला जो काय गोवा आहे तो कायम माझ्या आठवणीत राहील. आणि अशा प्रकारे गोव्याचा हा शेवटचा भाग इथे संपला आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन ठिकाणी आणि अनुभवूयात एक नवीन जागा. तर तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला, आमचा हा नवीन प्रयोग कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आपला रोड नॉट टेकन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेअरही करा. भेटूयात लवकरच नेक्स्ट अशाच धमाल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत पाहत राहा टुरिस्टिक अफेअर्स.